तालुक्यातील कावपिंपरी येथील हर्षल रवींद्र साळुंखे या तरुणाने आठ वेळा अपयशाचे तोंड पाहूनही न खसता सलग हो स्पर्धा परीक्षांना सामोरे जात यशाला गवसणी घातली असून तो लोहमार्ग पोलीस पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे हर्षलचे वडील शेतकरी असून त्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण करून नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते त्यासाठी सलग आठ भरती प्रक्रियांना तो सामोरे गेला मात्र कुठे उंची कमी पडली तर कुठे मार्क्स कमी पडले अशा सलग आठ परीक्षा त्याने दिल्या यश मिळत नव्हते ना उमेद न होता स्वतःवर विश्वास असल्याने दोन हजार चौदा पासून सुरू केलेल्या अभ्यासाच्या बळावर यश आले लोहमार्ग पोलीस या परीक्षेची मैदान व देखी चाचणी तो उत्तीर्ण झाला आणि समध्या गावाला आनंद झाला हर्षल घेत असलेली मेहनत संपूर्ण गावाने पाहिली होती त्यामुळेच हर्षलचे अभिनंदन करण्यासाठी अख्खा गाव लोटला मुलाचे कौतुक पाहून शेतकरी वडील देखील भारावले आहेत हर्षलचे यश म्हणजे परीक्षेत यश मिळत नसले तरी नाउमेद होऊ नये अभ्यासात सातत्य ठेवून यशाला गवसणी घालावी व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे अमळनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ शहरातून सावरकर गौरव यात्रा काढून होय मी सावरकर असा संदेश दिला सदर यात्रेदरम्यान सावरकरांच्या कार्याची आणि राष्ट्रभक्तीची माहिती असलेले फीत यावेळी जनतेला ऐकवण्यात आली भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा माजी आमदार स्मिताताई वाघ आणि माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले महाराणा प्रताप चौकातून यात्रेस सुरुवात होऊन मंगलमूर्ती चौक स्टेशन रोड सुभाष चौक राणी लक्ष्मीबाई चौक दगडी दरवाजा तिरंगा चौक बस स्टँड मार्गे पुन्हा ही यात्रा महाराणा प्रताप चौकात येऊन येथे समारोप झाला तसेच तालुक्यातील मंगरूळ टाकरखेडा पातोंडा या ग्रामीण भागात देखील यात्रारथ नेण्यात आला या गौरव यात्रेत सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते सदर गौरव यात्रेत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विश्व हिंदू परिषद बजरंग दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कापूस खरेदी व कापसाला योग्य भाव मिळवण्यासाठी धोरण ठरवा याबाबत अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले निवेदनात कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा कापसाची शासकीय खरेदी त्वरित सुरू करा घरात साठवलेल्या कापसावर पडलेली कीड आरोग्य विभागामार्फत नियंत्रणात आणा यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदन गिरीश पाटील संदीप घोरपडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिले आहे शहरातील प्रताप महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळा अंतर्गत संगणक व्यवस्थापन विभागाने बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन या पदवीच्या विद्यार्थ्यांकरिता चॅम्पियन ऑफ कंप्युटर ॲप्लिकेशन ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत एकूण बहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला स्पर्धा चार फेरीमध्ये आयोजित करण्यात आली या स्पर्धेत कुमारी संयमी उपेंद्र जैन या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावून शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस ते तेवीसची बेस्ट स्टुडंट आणि विभागाची चॅम्पियन ठरली तसेच दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कुमारी नेहा प्रभाकर साळी या विद्यार्थिनीने मिळवले स्पर्धा यशस्वी होण्याकरिता वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे प्रमुख प्राध्यापक डॉ योगेश तोरवणे संगणक व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्राध्यापक किरण सूर्यवंशी व सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्राध्यापक निकिता राऊळ यांनी जबाबदारी पार पाडली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी जैन यांनी उपक्रमांचे कौतुक केले मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काने आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ हा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आल्याने अमळनेर युवा मित्र परिवारातर्फे रविवारी महाराणा प्रताप चौकात सर्व पत्रकार बांधवांचा विशेष फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला यावेळी युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाने यांनी हा पुरस्कार म्हणजे अमळनेर नगरीसाठी मोठा बहुमान असल्याचे सांगत चांगल्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने हा पत्रकार संघ आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे प्रमुख प्रथमेश पवार पोलीस गोपनीय शाखेचे डॉक्टर शरद पाटील अमळनेर युवा मित्र परिवाराचे रणजित शिंदे दिनेश तेवर राहुल कंजर योगेंद्र माळी जगदीश महाजन अमर पाटील राहुल आहिरे भावेश साळुंखे आकाश माळी विकी चौधरी प्रणव मनियार मोनू महाजन सुमित पाटील सौरभ पाटील सुनील भोई राजू चौधरी मनोज शिंगाने विजय चौधरी आणि राजसिंग परदेशी उपस्थित होते यावेळी अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत सचिव चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील किरण पाटील महेंद्र रामोशे आर जे पाटील अमोल पाटील युवराज पाटील महेंद्र पाटील राहुल बहिरम ईश्वर महाजन नूर खान बाबूलाल पाटील शांतकांत पाटील आबिद शेख मुन्ना शेख संभाजी देवरे यासह पत्रकार बांधव उपस्थित होते सदर सन्मान केल्याबद्दल संजय पाटील यांनी आभार व्यक्त केले तालुक्यातील के मुडी प्रभाग डांगरी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून यात संपूर्ण तेरा उमेदवार बिनविरोध झाल्याने विजयी उमेदवारांचा आमदार अनिल पाटलांनी विशेष सत्कार केला अरविंद सूर्यवंशी शांताराम पाटील गुणवंत पाटील विजय जैन गोकुळ पाटील मधुकर पाटील गुणवंत पाटील मालुबाई पाटील दीपामाई चव्हाण मनोज देडगे नाना संदांशिव तर बोदर्डे गावातून वासुदेव सैंदाने निंबा पाटील असे एकूण तेरा सदस्य बिनविरोध निवडून आले अमळनेर शहरातील अंबरशी टेकडीवर पुन्हा समाजकंटकांनी आग लावल्याने सुमारे दीडशे झाडे जळून खाक झाली आहेत या परिसरातील किरकोळ वस्तूंच्याही चोऱ्या झाल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून अंबरशी टेकडीला आगी लावण्यात आल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे सोमवारी पुन्हा दुपारी आग लावल्याने मोठी मोठी दीडशे झाडे जळाली दी। नरेश कांबळे यांनी अग्निशमक दलाला कळवल्यावर नितीन खैरनार यांनी ताबडतोब बंब पाठवला फारुख शेख आनंदा झिंबल भिका संदांशीव यांनी बंबाने तर नरेश कांबळे रमेश कंजर सुरेश भावसार आशिष चौधरी हेमंत पाठक यांनी टेकडीवरील तलावातील चाऱ्या वळवून आग विझवली टेकडीवरील अठ्ठावीस अँगल तलावातील विद्युत मोटर झाडे तोडून नेली लाकूड चोरीस गेले आहेत या अज्ञात चोरट्यावर कारवाई करण्यात यावी आणि पर्यावरण संवर्धन करण्यात यावे अशी मागणी टेकडी ग्रुपतर्फे करण्यात आली आहे कोणतीही ओळख नसताना पुरस्कार घेण्यासाठी जात असल्याचे कळाल्यावर अर्ध्या रात्री फेटेवाल्याला उठून अमळनेरच्या पत्रकारांना सन्मानाने फेटे बांधले अशा पद्धतीने अचानक सन्मान केल्याचा सुखद अनुभव अमळनेरच्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अनुभवला ना गावाचे ना शिवाचे पण माणसे भेटली प्रेमाची याची प्रचिती मनाला सुखद आनंदाने चिंब करून गेली मराठी पत्रकार परिषदेतर्फे अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघटनेला पुरस्कार मिळाला तो घेण्यासाठी पदाधिकारी गेले होते नगर पुणे रस्त्यावर साकत गावाजवळ रात्री बारा वाजलेले असताना एका हॉटेलमध्ये हास्य विनोदात जेवण सुरू होते सकाळी पुरस्कार मिळणार म्हणून चेहऱ्यावरचा आनंद अधिकच उजळला होता तेथे जेवणासाठी आलेले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कुंठे फळ येथील बापू घिगे महादेव अमृते गणेश सासवडे मदन कोळेकर तर नगर जिल्ह्यातील खुर्द येथील दादा कोळेकर यांनी एकत्र येत पत्रकारांची विचारपूस केली गप्पा गोष्टी आणि चर्चेनंतर ती सर्व तेथून निघून गेली आणि अचानक त्यांचा फोन आला की तुम्ही तिथेच थांबा आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे रात्री सत्कार आणि हे कसे शक्य आहे म्हणून सुरुवातीला गंमत वाटली नंतर जेव्हा ते प्रत्यक्षात आले तेव्हा मात्र आश्चर्य वाटले त्यावेळी रात्रीचे सव्वा बारा वाजले होते अर्ध्या रात्री बापू गेगे यांनी फेट्याचे दुकान उघडून फेटा बांधणाऱ्यालाच सोबत घेऊन हॉटेल गाठले होते सर्वांना फेटे बांधून पत्रकारांप्रती दाखवलेली कृतज्ञतेने सर्वच भारावले कुठलेही नाते नाही आधीची ओळख नाही ना गावाचे ना शिवाचे पण त्यांनी दाखवलेला जिवाळा आणि त्यांनी केलेला सत्कार पत्रकार संघाला मिळालेल्या पुरस्कारापेक्षा खूप ऊर्जा देऊन गेला रोजच्या पत्रकारितेत रंग बदलणारी माणसे वळणावळणावर भेटतात पण अशा वळणावर भेटलेली या प्रेमळ माणसांनी हृदयाच्या कप्प्यात कायमची घर केली आहेत